नमस्कार, मी मयूरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोर गरीब आणि गरजू लोकांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने निओन फाउंडेशन तर्फे रोजच्या जीवनात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले। नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या निओन फाउंडेशन तर्फे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी आणि गरीब नागरिकांना घरगुती वापरांसाठी भांडी, कपडे, विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि इतर साहित्यांचे शनिवारी वाटप करण्यात आले। पालघर तालुक्यातील टाकवाळ ग्रामपंचायतमधील चार पाड्यातील गरीब आदिवासी मुस्लिम नागरिकांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले। यावेळी फातिमा पटेल, नाजमीन शेख, ग्रामपंचायत सदस्य बाबल्या पाडेकर, संजय गोवारी उपस्थित होते। तर विक्रमगड तालुक्यातील नवी दाबचरी ग्रामपंचायत आणि परिसरातील 6-7 पाडे, तसेच डहाणू तालुक्यातील मेंढवन ग्रामपंचायत आणि परिसरातील 7-8 पाडे, तसेच रस्त्यावर काम करणाऱ्या एकूण 600 अधिक नागरिकांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, चॉकलेट आणि खाऊचे वाटप करण्यात आले। याचबरोबर कॅटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या 7 महिला बचत गटांना अन्न गरम राहण्यासाठी हॉट प्लेट संचाचे वाटप करण्यात आले। तर गरिबांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या या फाउंडेशन तर्फे सोमटा, दिंडापाडा, नवी दाबचरी येथील गावपाड्यात सुद्धा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले। यावेळी सरपंच शारदा सुतार, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा सुतार आणि सदस्य कल्पना करपट, तसेच सुदाम धिंडा, हिना वनगा आदी उपस्थित होते। तर निओन लॅबोरेटरीच्या HR आणि जनरल मॅनेजर संध्या पाटील, फाउंडेशनच्या मिशाल जैन, प्राची जैन, नरेंद्र पाटील, नियती जैन, तसेच अकाउंट विभागाचे प्रमुख पंकज वर्तक, मनोर येथील सामाजिक कार्यकर्ते आरिफ पटेल आदींच्या हस्ते या वस्तूंचे आणि साहित्यांचे वाटप करण्यात आले। लॉकडाऊनच्या काळात गरिबांसाठी मूलभूत वस्तूंचे वाटप करण्यापासून तर आजपर्यंत या फाउंडेशनतर्फे मानव सेवा करण्याची धडपड सुरूच आहे। आणि आता सुद्धा कोरोनाच्या या संकट काळात येणाऱ्या दिवाळी सणाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात विविध वस्तूंचे या फाउंडेशनतर्फे वाटप करण्यात आले। हे सामाजिक कार्य त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर एका दिवसात पूर्ण केलं आणि हीच त्यांची खरी ईश्वर सेवा आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।